नमस्कार महायमी टीव्ही मध्ये मी हर्षल वैद्य कॅमेरामन हर्षद दैवकसह तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला नवीन उपक्रम स्टार्टअप आपल्या सर्वांना डेटिंग ऍप्स बद्दल माहिती आहे. टिंडर सारखी ऍप्स असतील ह्या सगळ्यांबद्दल आपण सगळे यूज टू आहोत. बरेच जण ते आपल्या तरुणांमधले लोक यूज पण करतात. पण असंच एखादं ऍप आपल्या खेळाच्या संदर्भात आलं तर आपले जे स्पोर्ट्स आहेत आपले जे खो खो कबड्डी यांसारखे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये फुटबॉल यांसारखे जे खेळ आहेत फिजिकली आपण खेळतो पण आपल्याला बरेचदा आता लोक ती खेळण्यासाठी लोक मिळत नाही. हेच या सगळ्यांना एकत्र आणणार एक ऍप असं डेव्हलप झालं तर किती नवीन संकल्पना आहे ना. याच संकल्पनेबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे हर्षद लाखा साहेब. त्यांच्या ट्रू साईट सोल्युशन्स या फॉर्म बद्दल आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्या स्पोर्ट्स लिंक या प्रॉडक्ट बद्दल आपल्याशी बोलणार आहे. आपण त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि काम कसं करताय की ते अत्याधुनिक नवीन ऍप कसं काम करतं याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. सर मला पहिले तुम्हाला जाणून विचारायला लागेल विचारायचं आवडेल की स्पोर्ट्स लिंक नेमकं आहे काय आणि त्याची सुरुवात कशी. नमस्कार. सो स्पोर्ट्स लिंक हा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे लोकांसाठी ज्यांना आवड आहे कुठल्याही प्रकारचं स्पोर्ट खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज करण्यासाठी किंवा प्रोफेशनली त्यांना जर का खेळायचा विचार असेल त्याच्यासाठी ही लोक हा ॲप वापरू शकतात. त्याचा मुद्दा बनवण्याचा हा पहिला आणि सर्वात महत्त्वपूर्ण असा आहे की आपल्याला आपल्या वयोगटातल्या लोकांना आज त्यांच्याबरोबर खेळायला लोक सापडत नाही किंवा त्यांच्याबरोबर खेळायला टीम सापडत नाही आणि आपण आपल्या कामात बिझी असतो त्यामुळे आपण टाळाटाळ करतो आणि आपण सोडून देतो खेळणं. तेच जर का उद्या तुम्हाला कुठल्या तरी वेबसाईट थ्रू किंवा कुठल्या तरी व्हॉट्सॲप ग्रुप थ्रू तुम्हाला जर का अशीच लोकांची एक लिस्ट मिळाली तर तुम्ही लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुम्हाला आवडेल तो खेळ त्यांच्याबरोबर खेळू शकता आणि यू कॅन गेट बॅक टू हेल्दियर लाईफस्टाईल. सो हीच एक मेजर प्रॉब्लेम जो आम्ही जाणून घेतला होता आमच्याच कॉलेजच्या वेळेस आणि साधारण एक 10 वर्षांपूर्वी की एकतर शाळेत असताना खेळायला जागा नसायच्या. आम्ही आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये फुटबॉल खेळायचो क्रिकेट खेळायचो लोकांच्या गाड्यांच्या काचा फोडायचो किंवा सोसायट्यांमध्ये बॉल द्यायचे आणि त्यांच्या घरांच्या काचा फोडायचे आणि मग लोकं खूप आम्हाला ओरडायचे आणि एका पॉईंटनंतर खेळणं पण बंद होऊन जायचं. तेच आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा अभ्यास करायचा डिग्री मिळवायची नोकरी शोधायची ह्याच्यात लोक विसरून जातात. आता जे खेळणारे कट्टर लोक जे असतात ते खेळतात आणि बाकीचा विषय सोडून देतात आणि कदाचित करिअरही बनवतात त्याच्यात. पण आपल्यासारखी लोक ज्यांना शिक्षण महत्त्वाचं असतं आणि खेळ खेळणं सेकंडरी असतं त्यांच्यासाठी हा वेळ ते काढू शकत नाही. आम्ही असा विचार केला की जर का आम्ही एक असा एक प्रोडक्ट डेव्हलप केला ॲप असो किंवा वेबसाईट असो ज्याच्या थ्रू तुम्हाला फक्त 2 मिनिटं घालायचे आहेत रजिस्टर व्हायला तुमचे आवडते खेळ सिलेक्ट करायला आणि तुमचा ॲड्रेस आणि जनरल डिटेल्स तुमच्या टाकायचे आहेत त्याच बेसिसवरती तुम्हाला लगेच अनेक लोक दिसतील जे तुमच्याच सारखे तुमच्याच एरियामध्ये असतील किंवा आजूबाजूला असतील ज्यांना तोच खेळ खेळायला आवडतो जे तुमच्याच सेम परिस्थितीत असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर तुमचा आवडता खेळ खेळू शकता आणि खेळ खेळल्यानंतर तुम्ही स्कोरही रेकॉर्ड करू शकता. आता स्कोर रेकॉर्ड करण्याचा मुद्दा असा आहे की आम्हाला कॉम्पिटेटिव्हनेस पण वाढवायचं आहे. नुसतं खेळणं हे एक महत्त्वाची गोष्ट नाही आहे. माणूस एकाच माणसाबरोबर तोच खेळ जर आठवडाभर किंवा महिनाभर खेळला तर तो कंटाळून जातो. माणसाला एक चॅलेंज हवा असतो आयुष्यात. आता समजा मी सचिन तेंडुलकर सरांबरोबर महिनाभर खेळलो आणि मी होणार नाही पण मी चांगलं खेळायला लागलो तर मग मी उद्या अजून कोणत्या तरी मोठ्या विराट कोहलींबरोबर खेळायचं स्वप्न बघेन कारण मला माझा गेम इम्प्रूव्ह करायचा आहे आणि मला अजून चांगलं करायचं आहे. कदाचित माझ्याकडे पोटेन्शियल आहे पण मी एकाच माणसाबरोबर खेळून तेच पोटेन्शियल मी वाढू शकणार नाही. सो तो एक कॉम्पिटेटिव्हनेस आणि तो एक एज ज्यांना सिरियसनेस आहे खेळण्यासाठी किंवा एक करिअर बनवण्यासाठी त्यांच्यासाठी आपण एक कॉम्पिटेटिव्हनेस तो एक वाढवला आहे. तो तुम्ही खेळ खेळल्यानंतर तुमचा स्कोर टाकू शकता त्याच्यावरती आणि मग ते एकदा सिस्टीमनी ठरवलं की कोण जिंकलंय बेस्ड ऑन द तुम्ही द स्कोर दॅट यू हॅव पुट तो तुमच्या तुम्हाला एका सिटी वाईड रँकिंग सिस्टीमवरती प्लेस करतो. ते एक लीग सिस्टीम असते जसे आपण IPL ची लीग सिस्टीम बघतो. मॅच जिंकल्यानंतर मुंबईची टीम पहिल्या पोझिशनला जाते मे बी कोलकाताची टीम खाली जाते तसंच वर खाली रोज मॅचेस झाल्यानंतर मुलं किंवा टीम्स त्या सिटीमधले वर खाली त्या टेबलवरती फिरत राहतील. तुम्हाला एक अंदाज येईल की हां आता पुण्या शहरात सर्वात भारी बॅडमिंटन प्लेअर कोण आहे किंवा पुण्या शहरात सर्वात बेस्ट
फुटबॉल टीम कुठली आहे, आणि त्याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता की अरे ह्याला चॅलेंज केलं पाहिजे. असोसिएशन की म्हणाल किंवा गव्हर्नमेंट किंवा जेनेरिक पॉप्युलेशनला जे माहिती हवी असेल जी इझिली अवेलेबल नाही आहे, आणि म्हणजे एक सोय पण नाही ती मिळवण्याची की लोकल पॉप्युलेशनमध्ये कोण चांगलं खेळतं कोण नाही आहे कोण बेस्ट आहे हे फक्त जो माणूस ट्रायल्स जातो त्याच्याच डिटेल्स कळतात. पण एक असा जेम पण असू शकतो पुण्यात कुठेतरी ज्याला ज्याच्याकडे पैसे नाही आहेत किंवा ज्याच्याकडे सुविधा नाही आहेत इक्विपमेंट नाही आहे पण तो खरं उद्याचा सचिन तेंडुलकर बनू शकतो. तर त्याला हे एक असं ऍप आहे जे फ्री टू यूज आहे युजरसाठी, ते नुसतं त्यांना रजिस्टर करायचं आणि खेळायचं आहे. रजिस्टर करायचं आणि काय सिस्टम ती असते कशी आहे कशी आणि त्यामध्ये आपण कसं रजिस्टर करू शकतो आणि खेळू शकतो काय सांगा. सो काही नाही, तुमचा फोन तुम्ही उघडायचा ऍप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअर वरती तुम्हाला स्पोर्ट्स लिंक फक्त शोधायचंय, किंवा तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वरती किंवा फेसबुक वरती पण तुम्ही शोधू शकता, त्याच्यावरती लिंक्स आहेत आपल्या. आणि तो ऍप डाउनलोड करायचा फक्त, त्यापुढे तुम्ही जशी फेसबुकची प्रोफाईल बनवता किंवा इंस्टाग्रामची प्रोफाईल बनवता तसं तुमचं नाव गाव पत्ता फोन नंबर हे सगळं टाकायचं आणि तुमचे प्रिफर्ड तुम्ही काय स्पोर्ट्स खेळता एवढंच फक्त तुम्हाला टाकायचं. त्याच्यापुढे आमच्याच ॲपमध्ये एक टूल टिप सिस्टीम आहे जी तुम्ही पहिल्या रजिस्ट्रेशन नंतर जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला ते दाखवेल की एक बटन कुठे जातं दुसरं बटन काय करतं आणि तुम्ही कसे लोकांना चॅलेंज करू शकता किंवा कशी टुर्नामेंट खेळू शकता सगळं तुम्हाला तो समजून सांगेल. जबरदस्त काहीतरी गोष्ट आता समोर आली की एक ऍप असं एक टिंडर म्हणजे आपल्या सगळ्यांना ते युजफुल आहेत अशा पद्धतीचं ऍप स्पोर्ट्सच्या बाबतीत पण असू शकतात. तर अशा पद्धतीचं असं काहीतरी स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप करण्यासाठी एक टेक्नॉलॉजिकल टच दिला तुम्ही. तर एकूणच ह्या संपूर्ण गोष्टींमध्ये आता प्री पोस्ट कोविड एरामध्ये आपल्या हे सगळं संपूर्ण स्पोर्ट्स कल्चर ह्याच्यावरतीच शिफ्ट होणार असं वाटतं तुम्हाला एकंदरीत याच्या फ्युचर बद्दल तुम्ही काय सांगता. आमची तर इच्छा हीच आहे, आम्हाला हाच दिवस बघायचा आहे जेव्हा अखंड भारताचे किंवा जगातले सगळे खेळाडू ह्या ॲपवरती असतील, कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळतील टुर्नामेंट्स खेळतील, त्यांना एक हे प्लॅटफॉर्म मिळून जाईल ज्याच्यावरती ते शोकेस करू शकतील त्यांचा टॅलेंट. आणि त्याच्या प्रयत्नात आम्ही पण त्यांची मदत उलटी करू की त्यांना एक संधी पण मिळेल लोकांना दाखवायला की मी हे करू शकतो माझ्यात हे टॅलेंट आहे, आणि ते बाकीच्या लोकांना पण फॉलो करू शकतात, त्यांचे पण स्पोर्ट्स काय चालू आहे त्यांच्या आयुष्यात ते पण बघू शकतात. सो शॉर्ट टर्म म्हणायचं झालं तर आम्हाला इंडियन मार्केट कॅप्चर करायचं, इंडियन युजर्स कॅप्चर करायचे जे एव्हरीडे प्लेयर्स आपण ज्यांना म्हणतो ज्यांना जास्त काही कॉम्पिटेटिव्ह खेळायचं नाही त्यांना आम्हाला कॅप्चर करायचे, आणि जे सिरियस असतात जे सिरियसली खरे स्कोर्स टाकतील किंवा कॉम्पिटेटिव्ह टुर्नामेंट्समध्ये एंटर करतील ह्या लोकांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं ॲपवरती यायला. तर सुरुवात आम्ही आत्ता पुण्यातनं करतोय, मग पुण्यातनं आम्ही जाऊ मे बी मुंबई नागपूर औरंगाबाद सातारा कोल्हापूर सांगली महाराष्ट्र कव्हर करू हळूहळू. एक वर्ष लागेल साधारण, दीड वर्ष लागेल, त्यापुढे एक एक स्टेट पकडायचे किंवा टिअर वन सिटीज ज्या म्हणतो आपण भारतात तसं मग दिल्लीत जाऊ शकतो, बँगलोर चंदीगड हैदराबाद वगैरे असं हळूहळू करत एक साधारण 3 ते 4 वर्षात आपल्याला पूर्ण भारतात आपला प्रेझेन्स हवा आहे. कारण त्यांना जर का प्रोत्साहन देता आलं तर मग बाकीचे लोक त्यांना बघून ऍपवरती आणि प्लॅटफॉर्मवरती येतील. असं वेगळा कॉन्सेप्ट तुम्ही तयार करा का, एका रिस्की आपण काल सगळ्यांनी बघितलाय कोविड सारखा काळ बघितलाय त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये बंद होते आणि तिकडे त्याचंही स्पोर्ट्स कल्चरचं खूप जास्त नुकसान पण त्याच्यामध्ये झालं. पण त्यात तुम्ही टेक्नॉलॉजिकल टच देऊन त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन आणलं आणि लोक त्याला ऍक्सेप्ट 100% करते. तर अशा पद्धतीचं कुठलं नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येणाऱ्या अशा पद्धतीच्या नवीन गोष्टी घेऊन येणाऱ्या अशा नवीन स्टार्टअपना तुम्ही काय छोटा संदेश द्याल की याच्यामध्ये हे तुम्ही असं एक गोष्ट करा आणि तुम्हाला नक्कीच कधी फायदा होईल हे नक्की काय सांगू शकाल. आता मी तर फक्त मी खूप छोटा माणूस आहे, मी एंटरप्रेनर पण मी स्वतःला म्हणणार नाही, तर मी सुरू केला, मी इन्व्हेस्ट झालो या प्रोजेक्टमध्ये 2 वर्ष झाली मला करून हे. तर माझा ॲडवाईस माझी एक ॲडवाईस अशीच असेल की जर का तुम्हाला एंटर व्हायचं आहे, तुम्हाला स्वतःची एक आयडिया आहे, तुम्ही म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळे पैसे टाका त्याच्यात जसं मी केलं, पण मला पोटेन्शियल माहिती होतं, तर तुम्ही पोटेन्शियल जाणून घ्या आणि तुम्ही घाबरू नका. बेसिकली जर का तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्यात आयडियामध्ये किंवा प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये पोटेन्शियल आहे तर खुशाल काही न घाबरता एंटर करा, कारण हा मार्केटच तसा आहे. आता गेल्या मी म्हणेन 10 ते 12 वर्षात
एम्प्लॉयमेंटपेक्षा एंटरप्रेन्योरशिप आणि एस्पेशली त्याच्यामुळे लोकांची पण भीती थोडी कमी झालेली आहे की मी माझी नोकरी सोडून धंदा चालू करू की काय करू, ह्याच्यातच अर्धी लोक घाबरतात आणि मग ते विसरून जातात आणि तो ती वेळ निघून जाते बेसिकली. जर का तुम्हाला माहिती असेल ती वेळ परफेक्ट आहे एंटर करायची. आम्ही पण कोविडच्या काळात खूप त्रास सहन केला पण आम्ही त्याचा उलटा वापर करून घेतला कोविडचा. आम्ही विचार केला की आपण जर का बाहेर जाऊन खेळू शकत नाही आणि लोकांना जर बाहेर जाऊन खेळायला लावू शकत नाहीये किंवा लोक कॅरम किंवा काही जे काही ऑनलाईन खेळता येईल ना ते दाखवाल, लाईव्ह खेळता येईल ते पण करता येईल. सो छोटे मोठे धक्के तर लागणारच आहेत आणि स्टार्टअप चालू करण्यात लोकांना असं वाटतं की अरे 2 वर्षात आपल्याला पैसे मिळतील किंवा आपलं अर्निंग होईल, पण जे जेव्हा त्यांना हे दिसायला लागतं की नाही 2 चे 4 होणार आहेत, 4 चे 6 होतील प्रॉब्ली, तर मग लोकांचा इंटरेस्ट निघून जातो. सो मी म्हणेन की दटून राहा, घाबरू नका, बिलीव्ह इन युअर ओन प्रोडक्ट, बिलीव्ह इन द पोटेन्शियल ऑफ दॅट आयडिया अँड इफ यू थिंक इट्स राईट डू इट. जबरदस्त अशा कुठल्याही वेगळ्या कन्सेप्ट बद्दल आज आम्हाला पूर्ण झाले आणि एका कन्सेप्टची आम्हाला माहिती जाणून घेता आली आणि हा कन्सेप्ट आम्हाला आमच्या ह्याच्यातनं पुढे आणता आला ही खूप चांगली गोष्ट आहे. तर असा कन्सेप्ट तुम्ही आमच्यासमोर आलात, आमच्यासमोर तो मांडलात आणि अशा एका वेगळ्या जर्नी बद्दल आम्हाला जाणून घेता आलं, ह्याच्याबद्दल महा एमटीव्हीच्या पूर्ण टीमकडनं मी तुमचं खूप खूप आभार मानतो. सो महा एमटीव्ही स्टार्टअप फर्स्ट ने आम्हाला एक संधी दिली इथे यायची आणि आमचा प्रोडक्ट मांडायची तुमच्यासमोर, ह्याच्यासाठी मी खूप आभार मानतो आणि तुमच्या मर्यादे थ्रू होपफुली आम्हाला आमचा प्रोडक्ट पूर्ण देशभरात फेमस करता येईल आणि लोकांसमोर मांडता येईल, ह्याच्यासाठी पण मी परत एकदा महा एमटीव्ही स्टार्टअप फर्स्टचे आभार मानतो. थँक्यू सो मच.